हे गाईज हा यू स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री एज्युकेशन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत ओके मी किशोर गोरे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान म्हणजे पी एम जी दिशा प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान हे आज आपण या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत ओके मित्रांनो प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान चालू करताना लॉन्च करताना प्रधानमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की डिजिटल इंडिया इज अवर ड्रीम फॉर द नेशन वेन आय से डिजिटल इंडिया इट इज नॉट मीन फॉरिच बट फॉर दोज हु आर पुर ओके तर हे कुणासाठी आहे तर आपण स्पेशली ज्या ग्रामीण भागातले जे पुअर लोक आहेत त्यांना आपण डिजिटली साक्षर करण्यासाठी हे मिशन चालू करतोय हे अभियान चालू करतोय ओके हे okay? जे पीएमजी दिशा प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान जे आहे ते का चा म्हणजे का चालू चालू करावं लागलं तर त्या झालतं असं की दोन हजार चौदाला एन नॅशनल सॅम्पल सर्व्हि ऑर्गनायजेशन ऑर्गनायझेशनचा एकाहत्तरावा रिपोर्ट आला होता एज्युकेशनच्या बाबतीत त्याच्यामध्ये असं आढळून आलं होतं की देशात फक्त सहा टक्के ग्रामीण भागांमध्ये ग्रामीण घरांमध्ये संगणकाचा वापर होतो म्हणजे आणखीही चौऱ्याण्णव टक्के घरांमध्ये संगणकाचा वापर होत नाही देशामध्ये जवळजवळ सोळा पॉईंट पंच्याऐंशी कोटी घर आहेत पण त्यापैकी फक्त दीड कोटी घरांमध्ये संगणकाचा वापर होतो असं या रिपोर्टमध्ये आढळून आलं होतं त्याच्यामुळं आपल्या प्रधानमंत्र्यांनी गव्हर्मेंट ऑफ इंडियानी ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान चालू करण्याचा निर्णय घेतला ओके तर प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान चालू करण्याआधी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दोन प्रोग्राम चालू केले होते ते कोणते तर डिजिटल इंडिया प्रोग्राम त्यांनी एक जुलै दोन हजार पंधराला ला चालू केला होता कशासाठी तर भारतातल्या सर्व ग्रामीण भागाला हायस्पीड इंटरनेटने जोडण्यासाठी हा प्रोग्राम चालू केला होता कुठला डिजिटल इंडिया प्रोग्राम नंतर डिजिटल इंडिया प्रोग्राम चालू केल्यानंतर त्यांनी काय केलं पंधरा सोळाच्या अर्थसंकल्पामध्ये डिजिटल राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मिशन चालू केलं ज्याच्या अंतर्गत काय करायचं होतं तर ग्रामीण भागातल्या सर्व ज्या ग्रामपंचायत आहेत त्या फायबर ऑप्टिक केबलनी म्हणजे हायस्पीड इंटरनेटनी जोडायचं त्यांनी ठरवलं होतं नंतर आता याच राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियाना अंतर् मिशन अंतर्गत त्यांनी काय केलं प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाची सुरुवात केली आता या अभियानाचं उद्दिष्ट काय ते ध्येय कधीपर्यंत गाठायचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत मित्रांनो या पी एम जी दिशा प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाची जी घोषणा आहे ती घोषणा दोन हजार सोळा सतराच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या अं अर्थमंत्री अरुण जेटलींनी केली ओके आता या पी एम दिशा जी दिशाला जी मंत्रिमंडळाची मंजुरी आहे ती आठ फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी देण्यात आली आणि या पी एम जी दिशासाठी आर्थिक तरतूद टोटल दोन हजार तीनशे एक्कावन्न कोटी म्हणजे दोन हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांची याच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आता हे जे अभियान आहे ते अभियान राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मिशनच्या अंतर्गत चालू करण्यात आले हे तुम्हाला मी आधीच सांगितलं आता हे जे अभियान आहे ते कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं कारण मध्ये क्वेश्चन विचारतात याच्यावर पण विचारतात की आ, एखादा अभियान ते कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी विचारल्या जातात तर हे जे अभियान जे आहे पी एम जी दिशा ते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार याच्या ये अखत्यारेत येतं ओके आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेचं या अभियानाचं ध्येय काय तर ध्येय असं आहे की सहा कोटी नागरिकांना म्हणजे सगळ्या केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमधल्या सहा कोटी नागरिकांना किंवा सहा कोटी कुटुंबांना म्हणजे काय तर एका कुटुंबातील एक व्यक्ती अशा पद्धतीनं पद्धतीनं चाळीस टक्के ग्रामीण कुटुंबांना काय करायचंय तर डिजिटल साक्षर करायचंय कधीपर्यंत तर एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत आपल्याला काय करायचंय या सहा कोटी नागरिकांना डिजिटली साक्षर करायचंय थे. व्यवस्थित लक्षात ठेवा एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत या योजनेचं टार्गेट टार्गेट आहे किती कोटी नागरिकांना तर सहा कोटी नागरिकांना आपल्याला त्यांना डिजिटली साक्षर करायचंय आता सहा कोटी नागरिकांना डिजिटल साक्षर करायचं म्हणजे एका वर्षात तर हे टार्गेट पूर्ण होऊ शकत नाही त्यासाठी मग काय केलं गव्हर्नमेंटनी तर तीन टप्पे पाडले या योजनेचे त्या तीन टप्प्यांमध्ये हे आपल्याला अचिव्हमेंट करायची होती ते टप्पे कसे कसे तर दोन हजार सोळा सतरा जे चालू वित्तीय वर्ष आहे ह्या दोन हजार सोळा सतरा वित्तीय वर्षात पंचवीस लाख लोकांना त्यांनी काय ठरवलं तर डिजिटली साक्षर करायचं ठरवलं आता राहिलेले जे आहेत त्यांना काय केलं दोन हजार सतरा अठरामध्ये म्हणजे पुढचं टार्गेट सतरा अठरा ह्या वित्तीय वर्षात त्यांनी काय केलं दोन पॉईंट कोटी लोकांना डिजिटल साक्षर करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय आणि अठरा एकोणीस म्हणजे कारण अठरा दोन हजार एकोणीस पर्यंत आपल्याला ह्या योजनेचं उद्दिष्ट साध्य करायचं आहे आणि अठरा ह्या जे शेवटचं वित्तीय वर्ष आहे दोन हजार अठरा एकोणीस या अठरा एकोणीस या, या वित्तीय वर्षात काय करायचं राहिलेला तीन कोटी लोकांना डिजिटली साक्षर करायचं आहे असे टोटल सहा कोटी लोकांना काय करायचं आपल्याला डिजिटली साक्षर करायचं आहे कधीपर्यंत तर दोन हजार एकोणीस पर्यंत आता याच्यासाठी पात्र कुटुंब कोण असणार आहे त्याचे निकष कसे असणार आहेत आणि कोणाला प्राधान्य दिलं जाणार आहे या योजनेमध्ये तेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे आता पात्र कुटुंब म्हणजे कोण कुटुंबाची व्याख्यानी के अशी केली याच्यामध्ये की एक कुटुंब प्रमुख बायको अथवा नवरा मुले आणि आई वडील ज्या कुटुंबात एकही सदस्य डिजिटली साक्षर नाही अशी सर्व कुटुंब या योजनेसाठी पात्र असणार आहेत आता याच्यासाठी प्रवेश निकष कसे असणार आहेत तर लाभार्थी डिजिटल साक्षर नसला पाहिजे प्रशिक्षणासाठी प्रत्येक कुटुंबातून फक्त एकच व्यक्ती पात्र असणार आहे आणि त्याची वयोमर्यादा त्याचा वयोगट कुठला कुठला असणार आहे तर चौदा ते साठ वर्ष वयोगटातील नागरिकांनाच डिजिटली साक्षर करण्यासाठी या योजनेअंतर्गत त्यांना काय केलेलं आहे आपण डिजिटली साक्षर करण्यासाठी पात्र ठरवलेलं आहे ओके आता या योजनेअंतर्गत कोणाला प्राधान्य देण्यात येणार आहे तर स्मार्टफोन न वापरणारे अंत्योदय कुटुंब म्हणजे शिधापत रेशन कार्ड जे केशरी रेशन कार्ड वगैरे जे असतं त्यांच्यासाठी महाविद्यालयात न गेलेले विद्यार्थी किंवा व्यक्ती प्रौढ साक्षरता अभियानातील सहभागी तसेच नववी ते बारावीमधील शाळकरी मुलं जी की डिजिटली साक्षर नाहीत जर त्यांना शाळेत संगणक प्रशिक्षण उपलब्ध नसेल तर त्यांना या योजनेअंतर्गत का, 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 काय काय करणार आहेत तर डिजिटली साक्षर करणार आहेत तसेच एस सी एस टी बी पी एल महिला दिव्यांग अल्पसंख्यांकांना या योजनेअंतर्गत डिजिटल साक्षर करण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे ओके डीजीएस म्हणजे डिजिटली सॉरी डिस्ट्रिक्ट ई गव्हर्नन्स सोसायटी नंतर ग्रामपंचायत आणि गट विकास अधिकाऱ्यांच्या मदतीनं या योजनेचे काय करायचे आपल्याला लाभार्थी निवडायचे आहेत ओके तर या योजनेची अंमलबजावणी आपल्याला कशी करायची तर अंडर सुपरविजन मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्या अंडर काय करायचे आपल्याला तर ज्या राज्य आणि केंद्र केंद्रशा केंद्रशासित प्रदेशांच्या ज्या अंमलबजावणी यंत्रणा आहेत अंमलबजावणी यंत्रणा तसेच डिस्ट्रिक्ट ई गव्हर्नन्स सोसायटी ज्या आहेत त्या या योजनेची अंमलबजावणी करण्याचं काम करणार आहेत ओके आता या योजनेमुळे काय साध्य होईल योजना कशासाठी चालू केली तद, तर याच्यामुळे काय होईल तर डिजिटल साक्षर व्यक्ती जी आहे ती काय करेल इंटरनेटचा वापर करू शकेल कारण त्याला आधी इंटरनेटचा वापर येत नव्हता जर डि ती डिजिटली साक्षर झाली तर इंटरनेटचा व्यवस्थित वापर करू शकेल व्हॉट्सअप फेसबुक व्यवस्थित यूज करू शकेल नंतर सरकारी सेवांचा वापर तसंच शोध घेऊ शकेल नंतर कॅशलेस कॅशलेस इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी ते काय करतील मोबाईल बँकिंग वगैरे चालू करतील म्हणजे बँक बैंक, uh, बँकेच्या रांगेत उभारायची गरज नाही त्यांना मोबाईल बँकिंग वगैरे सगळं शिकवलं जाईल मग ते घर बसल्या कॅश वगैरे पाठवू शकतात किंवा रिसिव्ह करू शकतात नंतर ईमेल अकाउंट खोलू शकतात ईमेल पाठवू शकतात रिसिव्ह करू शकतात म्हणजे एक दुसरं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे कॅशलेस इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना प्रधानमंत्र्यांनी चालू केली ओके सो थँक यू फॉर वॉचिंग लेक्चर आणि प्लीज 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 स्टडी uh, सिम्प्लिफायड या एज्युकेशन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक like करा प्लस तुमच्या फ्रेंडला जर तुम्हाला लेक्चर uh, लेसन आवडला असेल तर प्लीज तुमच्या सर्व विद्या फ्रेंडला शेअर करायला विसरू नका सो प्लीज सबस्क्राईब शेअर अँड लाईक दिस लेक्चर ओके थँक्यू हॅव अ गुड डे